मनोजजी हिम्मत असेल तर राहुल गांधींचा भाजप नेत्यांना दिलेला आव्हान मनोज जरांगे पाटील स्वीकारणार का? जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपवण्याचा विचार करेन, पण सध्या ती योग्य वेळ नाही, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात केलं. यावरून महायुतीच्या नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. प्रसाद लाड म्हणालेत की आरक्षणाच्या बाबतीत राहुल गांधींनी विदेशात संविधान आम्ही संपवणार अशी भूमिका घेतली, लोकसभा निवडणुकीत नरेटिव्ह सेट करण्याचं काम केलं. आज खऱ्या अर्थानं काँग्रेसची भूमिका राहुल गांधीजींच्या तोंडून स्पष्टपणे देशासमोर आणि जगासमोर आली आहे. आणि या माध्यमातून मनोज जरांगे पाटलांना माझा प्रश्न आहे, मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत घेऊन राहुल गांधींना आरक्षणाबाबत विचारणार आहेत का? महाविकास आघाडीचा बुरखा पाडणार आहात का, की पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा बुरखा घालून राहुल गांधींची साथ देणार आहात? असा हल्लाबोल त्यांनी केलाय. ते पुढे म्हणाले की आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने संघर्ष केला, मराठा आरक्षण दिलं. ते आरक्षण जर राहुल गांधी संपवणार असतील तर मनोज जरांगे पाटील राहुल गांधी यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार का? आणि ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलंय त्यांना शिव्या देणारे मनोज जरांगे पाटील आता हे म्हणतील का की राहुल गांधी देखील देवेंद्र फडणवीस यांचाच माणूस आहे? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला. मनोजजी हिंमत असेल तर पुढच्या 2 तासात पत्रकार परिषद घ्या, राहुल गांधींचा बुरखा फाडा, तर आम्ही समजू तुम्ही खरे मराठा आरक्षणाचे आंदोलक आहात, खरे मराठ्यांचे नेते आहात, नाहीतर तुमचे भेगडे प्रेम आणि तुमचं मराठ्यांना फसवण्याचं उद्दिष्ट आज जनतेसमोर येईल, असं आव्हान प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. आता मनोज जरांगे पाटील यावर काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं आहे. जिस तरीके से विदेश में जाकर राहुल गांधी देश के खिलाफ बात करते हैं, उसी तरीके से कल उन्होंने विदेश में जाकर भारतीय संविधान ने जो आरक्षण दिया है, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने जो आरक्षण दिया है, अगर कांग्रेस सत्ता में आई तो उस आरक्षण को खत्म करने की बात की. लोकसभा चुनाव में आरक्षण का नैरेटिव सेट कर लोगों को गुमराह करने का, फंसाने का काम राहुल गांधी जी ने किया था. मुझे लगता है इस माध्यम से कांग्रेस की भूमिका राहुल जी के युवराज के माध्यम से इस देश की जनता के सामने आई. परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को 2 बार हराने का काम कांग्रेस ने किया, आज उसी बाबा साहेब आंबेडकर ने दिए हुए आरक्षण को खत्म करने का काम राहुल जी कर रहे हैं और करने वाले ये भी बता रहे हैं. इस माध्यम से महाराष्ट्र के मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील को मैं ये पूछना चाहता हूं कि आपने महाविकास आघाड़ी का बुरखा तो पहन ही लिया है, अगर आरक्षण ही खत्म हुआ तो जो आरक्षण महायुति ने और देवेंद्र फडणवीस ने मराठाओं के लिए दिया था और जिसके कारण आप संघर्ष कर रहे हो, क्या उस आरक्षण को खत्म होने के बाद ये मराठा आरक्षण टिकने वाला है क्या? क्या मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद लेकर राहुल गांधी के खिलाफ बोलेंगे क्या? क्या मनोज जरांगे पाटील राहुल गांधी का बुरखा नाकाब करेंगे क्या? या मनोज जरांगे पाटील फिर से यह कहेंगे क्या कि राहुल गांधी भी देवेंद्र फडणवीस के आदमी है? जिस देवेंद्र फडणवीस को आप गाली देते हो, जिस देवेंद्र फडणवीस के बारे में अवाच्य भाषा में बात करते हो, उस देवेंद्र फडणवीस ने आरक्षण देने के बावजूद भी उनके खिलाफ जाने की भूमिका आपने ली. आज मनोज जी अगर आप पत्रकार परिषद लेते हो और उस पत्रकार परिषद में महाविकास आघाड़ी के नेता राहुल गांधी के खिलाफ अगर आप बात करके उनका नकाब खुला करते हो तो हम समझेंगे कि आप मराठा समाज के नेता हो. ब्यूरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.